विकास कामांचा फायदा भाजपला होणार, बसवप्रसाद जोल्ले यांचे प्रतिपादन. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात भरीव विकास कामे राबविण्यात आली आहेत, त्यामुळे कोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित गटाचा विजय होणार असल्याचे प्रतिपादन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. कोगनोळी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बसवप्रसाद जोल्ले पुढे म्हणाले, कोगनोळीमध्ये देवालय, शाळा, मंदिर, मशीद, जैन बस्ती, शादी महल यांच्या जीर्णोद्वारासह सार्वजनिक रस्ता कामांसाठी भरपूर निधी दिला आहे. मतदारांना विकास कामांची घरोघरी जाऊन माहिती द्यावी, मतदार जागरूक असून विकास कामांची पोचपावती ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला. बाळासाहेब कागले यांनी स्वागत केले. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुमार पाटील, सदाशिव कागले, सुनील माने, बबलू पाटील, नितीन धनवडे, धनाजी कागले, सचिन चौगले, नामदेव यादव, वासुदेव काजवे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूक आहे हे खूपच एक महत्वाचे निवडणूक आहे, कारण आज आमचे लाडके पंतप्रधान मोदीजी असू दे व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी असू दे, राज्याचे अध्यक्ष नळीन कुमार कटीलजी असू दे व सर्व भाजपचे लीडरांचा एक संकल्प आहे. ते संकल्प काय म्हटलं तर पार्लिमेंट टू पंचायत हे सगळं लेवलमध्ये आपलं भाजपचं विजय प्राप्त व्हावं, कारण आज केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे, राज्यामध्ये येडियुरप्पाजींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे, तसंच इथं पण देखील तुम्हा सर्वांचा आशीर्वादामुळे खासदारकी आणि आमदारकी पण आपलं आहे, तर येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये पण देखील बीजेपी पुरस्कृत पॅनलचं उमेदवारांना तुम्ही सगळं जण निवडून आणला तर आम्ही जे काही विकास काम करायला लागलोय ते अजूनही डबल स्पीडमध्ये आम्ही विकास काम करतो, म्हणून हे ग्वाही ह्या संदर्भात तुम्हा सर्वांना मी देऊ इच्छितो. आणि तसंच आता सांगितलेलं आहे अण्णावाहिनीजींचं जे कार्य आहे आता ऑलरेडी निप्पाणी पहिला कसं होतं आणि आता कसं आहे त्याच्याबद्दल तुम्हीच सगळेजण ते बदलाव बघितलेला आहे. आज 1000 कोटीपेक्षा जास्त निधी आणून सगळं गावात जे मूलभूत सुविधा आहे, रोडचं असू दे, मेन रोडचं व शेतकऱ्यांना गंगा कल्याण योजना असू दे, पिण्याचं पाणीसाठी फिल्टर योजना असू दे, सर्व समाजाला समुदाय भवनचं व्यवस्था असू दे, असं अनेक प्रमाणचे कार्यक्रम आम्ही करायला लागलोय. आणि तसंच युवकांचं जे बेरोजगार समस्या आहे या भागात खूपच मोठं समस्या आहे, तरी पण देखील आम्ही जोल्ले उद्योग समूहाकडून आता ऑलरेडी 2000 पेक्षा जास्त युवकांना आम्ही रोजगारचा एक संधी पण उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु निप्पाणी भागातल्या लोकांच्यासाठी, निप्पाणी भागातल्या जे युवकांच्यासाठी रोजगारसाठी आमच्याकडून अनेक काय तर प्रयत्न करायला पाहिजे म्हणून समजून आज 1 वर्षापूर्वी आम्ही मॅग्नम टफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक खूप मोठं ग्लास कारखाना पण घातलेला आहे. आता ऑलरेडी प्रारंभ पण झालेला आहे. आता येणाऱ्या 6 महिन्यात आम्ही नाही तर पण 400 ते 500 युवकांना रोजगार देणार आहे आणि फर्स्ट प्रिफरन्स हे निप्पाणी भागातल्या युवकांनाच देणार म्हणून ह्या संदर्भात